हॅलो नमस्कार, मी चिंकूची मम्मा. चिंकूज मोमेंट किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत तर्रीदार अशी नाशिकची स्पेशल मिसळ. या मिसळकरता आपण कुठलाही विकतचा मसाला वापरलेला नाही आहे. त्याकरता लागणारं वाटण हे आपण घरीच तयार केलेलं आहे. तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला वाटण तयार कसे करायचे व रश्याला लाल अशी तर्री कशी आणायची ते सविस्तररित्या योग्य टिप्ससह सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, रेसिपी नक्की ट्राय करून पहा, आवडल्यास कमेंट्स करून सांगा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग छान अशा मिसळच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1/2 किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही अशी ताजी मोड आलेली मटकी वापरायची. ताज्या मटकीने आपल्या मिसळला चांगली चव येणार. आता मी ही मटकी कुकरच्या भांड्यात काढून घेत आहे. हा इथे मी छोटा कुकर वापरलेला आहे. हे पहा छान अशी मोड आलेली ताजी मटकी वापरत आहे मी इथे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ म्हणजे 1 छोटा चमचा मीठ व 1/2 छोटा चमचा हळद घातली आहे. 1 ग्लासभर पाणी घालायचं. छान असं मिक्स करून घ्या. कुकरचं झाकण लावून मी आता कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आपली मटकी शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे घेत आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा. हे इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहे. कांदा मऊ पडलं की त्याच्यामध्ये 1/2 वाटी खोबरं घालायचे. सुकलेलं खोबरं वापरत आहे इथे मी. ते देखील मी उभं चिरून घेतलेलं आहे बारीक बारीक. ते देखील व्यवस्थित भाजायचं. आता कांदा व खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 मध्यम साईजचे टोमॅटो घालत आहे. टोमॅटोचे देखील मी बारीक फोडी करून घेतलेले आहेत. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ पडला पाहिजे इतपत आपल्याला भाजायचा आहे. टोमॅटो आता आपला हा मऊ पडायला लागला आहे. त्याच्यामध्ये आता मी 1/2 इंच आलं व 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालत आहे. हे पण भाजून घ्यायचं. सर्व व्यवस्थित भाजायचं. आता आपला मसाला हा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. गॅस बंद करावा. मसाला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. आता त्या मसाल्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. गरजेनुसार पाणी घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा मसाला असा छानपैकी बारीक झालेला आहे. पाणी घालून आपण ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता त्या सेम कढईमध्ये मी 2 मोठे चमचा तेल घालत आहे. तेल गरम झालं की आपलं तयार केलेलं वाटण घालायचं. छान असं आपलं घरगुती वाटण आपण त्यामध्ये घालत आहोत. वाटणाचा कलर देखील चांगला दिसत आहे. आता आपण ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे पहा सतत चमच्याच्या साहाय्याने ढवळायचं आहे आपल्याला. ते वाटण करपू द्यायचं नाही. वाटण आता सुकत आलेलं आहे. वाटण व्यवस्थित सुकलं, वाटण तेल सोडायला लागलं की आपण त्याच्यामध्ये मसाले घालत आहोत. आता मी इथे 1 मोठा चमचा काळा मसाला घातला आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट व 1 छोटा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्या. वाटणामध्ये मसाले मिक्स झाले पाहिजे. व्यवस्थित भाजून घ्या. मसाले कच्चे नाही राहिले पाहिजे. हे सतत ढवळत राहून आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. मसाला व्यवस्थित भाजलेला गेलेला आहे. हे पहा कडेने कसं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजलेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1/2 वाटी गरम पाणी घालत आहे. हे पहा गरम पाणी घातल्याने काय होतं, छान अशी तर्री येते.
पण आधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे सुटलेलं तेल आहे ते पुन्हा एकदा वर येते व आणखीन छान अशी तर्री तयार होते रश्याला। हे छान भाजून घ्यायचं, घातलेलं पाणी आटू द्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता मी ह्याच्यामध्ये पुन्हा अर्धा लिटर गरम पाणी घालत आहे। हे छान असं गरम पाणी घातलं, आता व्यवस्थित ढवळून घ्या, मिक्स करून घ्या। आपलं वाटण हे पाण्यामध्ये एकजीव झालं पाहिजे। हे पहा किती छान कलर दिसत आहे। आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। अंदाजे 1.5 छोटा चमचा मीठ घातला आहे। हे मिक्स करून घ्या, छान रश्याला उकळी आल्यानंतर आपली शिजवलेली मटकी आपण त्याच्यामध्ये घालायची आहे। मटकी आधीच घालायची नाही, मटकी ऑलरेडी शिजवलेली असते, आपण जर ती आधीच घातली तर ती आणखीन शिजणार, त्यामुळे मटकी ही नंतर घालायची। रस्सा पूर्ण उकळल्यानंतर आपण मटकी घातली आहे। हे पहा, आता मटकी आणि रस्सा हे एकत्रितपणे आपल्याला एक उकळून घ्यायचं आहे, एक उकळी काढून घ्यायची आहे। छान ढवळून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची। छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। रस्सा आपला उकळलेला आहे। हे पहा, कलर देखील छान दिसत आहे। हे आपला झणझणीत असा मटकीचा कट रस्सा तयार झालेला आहे। आता आपण मिसळ सर्व करणार आहे। हे ते फरसाण, कांदा, काकडी, लिंबू व पावासहित सर्व करायचं। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व कमेंट्स करून सांगा। धन्यवाद। बाय बाय।